नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास गायकवाड. हॉटेल शिवार गार्डन मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं जे हॉटेल शिवार गार्डन आहे हे NH-61 म्हणजे नगर ते कल्याण विशाखापट्टणम हायवे जो आहे त्याच्यावर आहे. हॉटेलची स्पेशालिटी जी आहे, जे आपल्या हॉटेलच्या शेजारीच आपलं पोल्ट्री आहे, असल गावठी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. खवय जे आहेत या सर्वांना आपण असल गावठी कोंबडे आणि कोंबड्याच आपण आस्वाद देतो. आपल्याकडं याचा चिकन फ्राय बनवला जातो, चिकनचं कालवण बनवलं जातं, चिकन रोस्ट बनवलं जातो. चिकन पहाडी मटका जो आहे हा अतिशय आपल्याकडे फेमस आहे. लोक लांबून लांबून ते खाण्यासाठी येतात. ते आमचे काही सिक्रेट मसाले तर आहेत, परंतु खरी जी गंमत आहे ही अस्सल गावठी कोंबड्यांच्या मटणामध्ये, त्याच्या चवीमध्ये आणि त्याच्या स्वादामध्ये आहे. तर तुम्ही नक्कीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. अस्सल गावठी कोंबड्यांचा मी फार्म सुरू केला आणि आज मला त्या व्यवसायामध्ये नक्की फायदा होतो. माझा आज लांबून लांबून खवय, खास करून हे जे गावठी कोंबडे आहेत, गावठी कोंबड्या आहेत हे खाण्यासाठी येतात. आता तुम्ही पाहत असाल की इथे तुम्हाला लसूण हा आपला घरचा गावरान लसूण, खाली कांदे दिसत आहेत आपल्या शेतातले आहेत, कोथिंबीर, आलं, लिंबू हे आपल्या शेतातलं आपल्याला ताजं मिळतं. आपला शेती हा व्यवसाय असल्यामुळं आपल्या हॉटेलला ह्या मटला आहे याचा खूप फायदा होतो. हे जे गावरान कोंबडे जे आहेत, गावठी कोंबडे आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं फिश आहेत, चायनीज आहे, टिक्का, परत चिकन रान, चिकन तंदुरी, ह्या सर्व गोष्टींसाठी आपलं हॉटेल जे आहे हे फेमस आहे. नांदेड, परभणी, माजलगाव आणि गेवराई ह्या भागातून पुण्याकडे जाणारे किंवा पुण्यावरून मुंबईवरून ह्या भागात जाणारे लोक हे अवश्य आपल्या भागामध्ये आल्यानंतर आपल्या हॉटेलला व्हिजिट करतात. आमचा जो गावरान जो स्वाद आहे, जसं गावरान कोंबड्या आहेत, गावरान सगळ्या गोष्टी आणि ग्रामीण फील जो आहे, आणि त्याला आमच्या हॉटेलची अत्याधुनिक जी सुविधा, साफस्वच्छता आणि सुपर क्लीन टॉयलेट यामुळं नक्कीच लोक फॅमिली संग आमची इथं व्हिजिट करतात. तर मग मित्रांनो, आज आपण ह्या गावठी कोंबड्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि तुम्ही नक्कीच इथे येऊन त्याचा आस्वाद घेणार याची मला खात्री आहे. तर माझ्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल शिवार गार्डन, गाव मातोरी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. हे जे हॉटेल आहे हे कल्याण विशाखापट्टणम हायवे म्हणजेच NH-61 वर आहे. पाथर्डीपासून साधारण 35 किलोमीटर गेवराईकडे जाताना आणि गेवराईकडून साधारण 40 किलोमीटर पाथर्डीकडे जाताना तुम्ही नक्की या, एकदा व्हिजिट करा आणि आपल्या सेवेची आम्हाला संधी द्या. धन्यवाद.